चंद्राने नाचाचा सराव करण्यासाठी पायात घुंगरू बांधायला घेतले त्यातला एक घुंगरू खळकण निष्ठून बाजूला वेगळा झाला तिने त्या घुंगराकडे बघितलं ती अशीच तर होती फळातल्या सगळ्यांपासून वेगळी चंद्रा नाव देखील माई अक्कानेच ठेवलं होतं तमाशातला हरकाम्या माधव हाच फक्त तिला चिमे म्हणायचा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा त्याच्याकडूनच चंद्राला कळलं होतं कुठल्या तरी गावात फळ टाकला होता तेव्हा रात्री माई आक्काच्या तंबूसमोर चंद्राला कोणीतरी टोपलीत ठेवून गेलं होतं माईआक्का तमाशा संपवून तंबूत आली तर तिला दाराशी टोपली दिसली होती तमाशा संपून माई आक्का तंबूकडे चालली होती इतक्यात तंबूच्या दाराशी तिला एक टोपली दिसली अरे कुणी हाय का आक्काला त्या छोट्या टोपलीत एक बाळ रडताना दिसलं काय ग आक्का का ओरडतीस माधव अरे ही टोपली कोणी आणून टाकली इथं जेमतेम महिन्याचं बाळ दिसतंय हे कोणाला आवदसा आठवली देव जाने कसं नक्षत्रावाणी लेकरू हाय गं माईआक्का माधव त्या छोट्या बाळाला निहाळत म्हणाला धर जरा या बाळाला मी हे दागिने काढते टोचतील त्या बाळाला माई आक्काने टोपलीतलं बाळ उचलून ते माधवच्या हातात दिलं माधवच्या हातात आल्यावर ते बाळ खुदकन हसलं मायाक्काने माधवला तंबूत बोलावलं त्याच्या हातातून तिने ते बाळ घेतलं माधव पोलिसात तक्रार करायची कार हे असलं लफडं आपल्याला नको मुलगी दिसते फडातल्या पोरी सांभाळते तेच लय झालं मला हिची आणखीन भर नको मायाका राहू दे गं मी सांभाळेन तिला तिच्या जन्मदात्यांना ती जड झाली तिची आणखी फरफट नको चिमणीसारखी नाजूक हाय पोर माझी चिमे तिच्या कपाळावर होठ टेकवत माधव म्हणाला तुझ्या भरोशावर ठेवते इला पुढं मागं आपल्यालाच कामी येईल पोरीची जात आहे माधवच्या मनात आलं पुढचं पुढे बघू आता तरी ती आपल्या सावलीत आहे माधव म्हटल्याप्रमाणे चिमेला खरंच सांभाळत होता माये अक्का आणि इतर बायका तमाशात नाचत तेव्हा रात्रभर तिला मांडीवर घेऊन बसायचा माये अक्का तोंडाने फडकळ असली तरी चिमेचं सगळं मायेने करत होती चिमेला दहा वर्षं पूर्ण झाली आणि माई आका एक दिवस माधवला म्हणाली पोर नक्षत्रावाणी दिसू लागली माझ्या जवानीचा जोर काय अजून दहा वर्ष माझा फड आता चिमणी पुढे चालवेल तिला आता नाचाचे धडे देते ते ऐकून माधव धस्स झाला हे कधीतरी होणार याची जाणीव त्याला होती आणि ती वेळ आली होती माईआक्का मी काय म्हणतो जरा थांब की लहान फुलाबाणी नाजूक साजूक ती अजून तू गप्र मला नको शिकवू एवढी देखणी पोर घेऊन गावोगावी फिरू का तिला तयार करायलाच हवं तिच्या नशिबात हेच होतं म्हणून तर पोर माझ्या दारात येऊन पडली आजपासून तिचं नाव चंद्रा आपल्या सौंदर्याने आणि नाचण्याने लोकांना ही वेळ लावेल बघच तू मायाकापुढे का माधवचे काही चालले नाही दुसऱ्या दिवसापासून त्याची चिमे नाचण्याचा सराव करू लागली तिला नाच शिकायला मिळतोय ह्यातच मजा वाटत होती त्यातलं गांभीर्य काहीही कळत नव्हतं सुरवातीला नाचून चंद्राचे पाय दुखायचे मग माधव रात्री झोपताना तिच्या पायाला तेल चोळीत असे माधव दादा किती मजा येते नाच करायला मी कशी नाचते मायाकासारखी मी पण लोकांसमोर नाचणार मग ते पैसे फेकतील तिचे शब्द ऐकून माधवच्या काळजात कळ उठली पण तो तरी काय करू शकणार होता तो देखील अनाथ म्हणून अक्काने त्याला जवळ केलं खाऊ पिऊ घातलं पोटच्या पोरासारखं वाढवलं चंद्राला नाचण्यासाठी विरोध करणारा तो होता तरी कोण त्याच्या स्वतःच्या हिमतीवर तो तिला सांभाळू शकणार नव्हता माधव दादा अरे सांग ना मी कशी नाचते चंद्राने माधवला भानावर आणलं लय झाक नाचते बघ अक्कापेक्षा भारी माधव डोळ्यातलं पाणी थोपवत म्हणायचा चंद्रा वयात आली तसं तिला ह्या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली आपण अनाथ आहोत आणि अक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहिती झालं होतं तमाशा सुरू असताना मायाअक्काकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा तिला खूप राग यायचा तुझं डोसकं जरा शांत ठेवत जा चंद्रा आपलं आयुष्यच असं आहे हे सगळं सहन करावंच लागतं नाहीतर आपल्यावर उपासमारीची वेळ यायची माईआक्का एकदम उठली आणि चंद्राचा चेहरा धरत म्हणाली आणि तू पण लक्षात ठेव हे तुलाच पुढे न्यायचं आहे तुझे जादा नखरे खपवून घेणार नाही त्यासाठीच तुला नाच शिकवला हाय माईआक्काची ती बेधक नजर बघून चंद्रा घाबरली हदबल झाली पुण्यात आलेलं ताट स्वीकारण्यापलीकडे तिच्या हातात काही नव्हतं चंद्रा तमाशात उतरली आणि माईआक्काच्या फडाला रातोरात प्रसिद्धी मिळाली चंद्राचं घायाळ करणारं सौंदर्य तिच्या लगबी तिच्या आदा तिचा नाच बघून लोक वेड्यासारखे सिट्या मारत असत एका गावातला तमाशाचा आज शेवटचा दिवस होता पहाटे चंद्राला जाग आली नुकतंच उजाडू लागलं होतं तिच्या रोजच्या सवयीप्रमाणे तिने स्वामींना नटराजाला आणि त्यापुढे ठेवलेल्या घुंगरूंना नमस्कार केला तंबूत सगळे शांत झोपले होते तिने शॉल अंगावर घेतली आणि जवळच्या बागेत फेरफटका मारायला निघाली बागेत पक्ष्यांचा चिवचिवाट नुकतीच उमललेली फुलं बघून तिला खूप प्रसन्न वाटलं एका झाडाखालच्या बाकावर ती बसली चंद्राचा आवाजही गोड होता नकळत तिच्या गळ्यातून सूर निघू लागले चेतनची सकाळची बागेतील फेरी सुरू होती फिरताना त्याला बाकावर एक मुलगी सुमधूर गाताना त्याला दिसली रोज बागेत भेटणाऱ्यापैकी ही मुलगी दिसत नाही हे त्याने ओळखले तो तिच्याजवळ येऊ लागला आणि काही अंतरावर आल्यावर त्याला कळलं की गावात तमाशाचा फळ आला आहे तिथे नाचणारी ही चंद्रा आहे तो शांतपणे होऊन तिचे गाणे ऐकत होता चंद्राचं चेतनकडे लक्ष गेलं आणि तिने गाणं थांबवलं ती सावरून बसली पुरुष जवळ आला की त्याची नजर तिला नकोशी वाटायची का थांबला तुम्ही अतिशय सुंदर गाता चेतन तिच्याकडे बघत म्हणाला पण मी एक तमासगिरीनं आहे हे माहीत आहे ना तुम्हाला गावात पोस्टर लागलेत की माझा चेहरा बघितलाच असेल गाणं माझा छंद आहे आणि नाचणं माझा व्यवसाय चंद्रा परखडपणे बोलली तुमचा व्यवसाय कुठलाही असू दे ती तुमची पोट भरण्यासाठी गरज आहे आणि ती एक कला आहे तिचाही मान राखायलाच हवा परिस्थितीपुढे माणूस हतबल असतो तसंच तुमचं झालं असावं ही मला खात्री आहे कारण तुमचा वास्तविक चेहरा तुमच्या आवाजातील कारुण्य आंतरता सांगते आहे की तुम्ही चंदनासारख्या पवित्र आहात चेतनचे ते शब्द ऐकून चंद्राच्या डोळ्यात पाणी आलं आजपर्यंत कुठलाही पुरुष तिच्याविषयी इतकं आदराने बोलला नव्हता तिची पारख एका तरी पुरुषाला झाली ह्याचं तिला समाधान वाटलं आभारी आहे तुमचे शब्द ऐकून भरून पावले ह्या तमासगिरीला तुम्ही शब्दाने का होईना पण एका पवित्र स्त्रीची जागा दिली मी हे शब्द मनात कोरून ठेवेन परत कधी कुणा पुरुषांकडून ऐकायला मिळतील की नाही ठाव नाही आज रात्री तमाशा बघायला या चंद्राने हात जोडले आणि झपझप तिथून चालत गेली तिच्या दूर जाणाऱ्या कोवळ्या निरागस रूपाकडे चेतन बघत राहिला रात्री चंद्राने नववारी चापून चोपून नेसली चेहऱ्यावर भडक रंग, रंग रंगोटी केली आंबाड्यावर चार भरघोस गजरे माळले तिने स्वतःला आरशात निरखून बघितलं तिचं हे रूप तिला कधीच आवडलं नाही सगळं मनाविरुद्ध करावं लागत होतं सकाळपासून माया अक्काने डोकं खाऊन तिला बेजार केलं होतं आजचा तमाशा गाजला पाहिजे चंद्रा एक बंडप्रस्त तुझा नाच बघायला येणार आहे त्याची तुझ्यावर मर्जी जळली तर पैकाच पैका मिळेल बघ मर्जी जळली म्हणजे मायाका मी फक्त तमाशात नाच करून रिजवते ते देखील तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून त्या पलीकडे माझ्याकडून अपेक्षा करायची नाही सांगून ठेवते चांगलं ठाव आहे मला तेच तेच नको ऐकवू आज थेटर समद फुल हाय जीव तोडून नाच माई अक्का फनफन करत तंबूच्या बाहेर गेली आजवर चंद्रा फक्त कला आणि पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून नाचत होती पण आता माई आक्का जे काही बोलली त्याने तिचा जीव घाबरा झाला एकाशनी वाटलं सगळं सोडून पळून जावं उपाशी मरावं पण त्या जमीनदारासमोर नाचणं नको पण हे सगळं ते मनातच राहिलं चंद्रा तमाशासाठी तयार होऊन बसली होती इतक्यात माई अक्का जमीनदाराला घेऊन तिच्या तंबूत आली चंद्रा उठली आणि तिने चमकून बघितलं जमीनदाराच्या मागे तो काल तिला बागेत भेटलेला देखणा सज्जन मुलगा होता जमीनदाराबरोबर हा मुलगा म्हणजे हा देखील त्याच जात कुळीचा असणार काल बागेत तर अगदी सज्जन असल्याचा आव आणत होता तिने रागाने दोघांकडे बघितलं तमाशातली बाई म्हणजे यांना खाजगी मालमत्ता वाटली का ती तंबूतून बाहेर पडायला लागली चंद्रा थांब तुझ्याशी बोलायला जमीनदार साहेब आले आहेत आणि तू कुठं निघाली काय वेगळं बोलणार हे माझ्याशी माया अक्का माझ्या रूपाची आणि माझ्या नाचाची तारीफच करणार ना माझ्याविषयी दुसरं बोलण्यासारखं आहे तरी काय तुम्ही लय रागवता बघा पण त्यामुळे तुमचं सौंदर्य आणखीनच लाजबाब दिसतंय जमीनदार मिशीला पीळ देत म्हणाला चंद्राने जमीनदाराकडे तिरस्काराने बघितलं आणि हे कोण तुमच्याबरोबर तुमची हाजीहाजी करणार आहे काल बागेत तर लय सरळ सुतासारखे वाटत होते चंद्राने त्या तरुणाकडे रागाने बघत विचारलं काय सांगताय तुमची भेट झाली आहे वाटतं काय रचिंत्या मला काही बोलल्या नाहीस ते छान छान आता तुमची ओळख करून देतो हा माझा पुतण्या याच्या लहानपणीच याचा बाप मेला तवापासून याला आम्हीच पोचतोय आमचं रक्त असून जरा भुजरा आहे पण होईल तयार शिकेल हळूहळू आहो आत्ता कुठे पंचवीसावं लागलं त्याला कवळं पोर आहे तो आत्तरदानीतल्या कापसापरी हाय मंद सुगंध देणारा अत्तराच्या फायाचा मादक सुगंध अजून त्याने घेतला नाही जमीनदार हसत म्हणाला चेतनला ते ऐकून संकोचल्यासारखं झालं काका मी बाहेर थांबतो तो झटक्यात तंबूच्या बाहेर आला काकांची गलिच्छ भाषा त्याला नकोशी वाटली चंद्रा त्याला पहिल्या भेटीतच खूप आवडली होती तिचं निरागस कोमल रूप बघून तो भाळला त्याच्या मनात आलं काल तिने मला स्पष्ट सांगितलं मी तमाशात नाचते तिचा तो खरेपणा खूप आवडला पण मन कोल देत होतं चंद्रा फक्त कलेसाठी नाचते ती पवित्र आहे चंद्राचा देखील नाईलास तर होता माई आकाच्या तालावर नाचण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता ती देखील माझ्यासारखीच आश्रित इथून निघून जावं का चंद्राला असं नाचताना मी बघू शकणार नाही काय रचिंत्या कसला एवढा विचार करतोस चल तमाशाची वेळ झाली आपल्यासाठी पहिल्या रांगेत खास जागा आहे जमीनदार चेतनच्या पाठीवर थाप मारत म्हणाला काकापुढे चेतन मूग गिळून गप्प बसायचा तो नाईलाजाने काकांबरोबर चालू लागला आज रोजच्या सारखा चंद्राच्या नाचात जीव नव्हता तिची नजर वारंवार चेतनकडे जात होती एरवी बेफान नाचणारी चंद्रा आज संकोचल्यासारखी नाचत होती लावणीचा जोश कुठेही दिसत नव्हता चेतनकडे नजर गेली की तिची शर्मेने मान खाली जायची एका अनामिक भीतीने शरीर थरथरत होतं काय होतं तिचं आणि चेतनचं नातं तिने नाच संपवला आणि तंबूत परत आली डोकं ठणकायला लागलं होतं ती पलंगावर जरा आडवी झाली आणि इतक्यात पडदा सावरून जमीनदार आत आला त्याला बघून चंद्रा घाबरली तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागली इतक्यात जमीनदाराने तिचा हात धरला थांब की कसली एवढी घाई झाली तुम्ही जरा डोळे भरून तुमचं रूप बघू तरी द्या जमीनदाराने तिच्या हातावरची पकड घट्ट केली चंद्रा कळकळून किंचाळली मायाक्का चंद्राचा आवाज ऐकून मायाक्का धावत तंबूकडे आली तिथे तिने जमीनदाराला बघितलं माई अक्काने आवेशाने पायातली चप्पल काढली आणि जमीनदारावर उगारत म्हणाली आधी इथून बाहेर वा नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणी नाही पोरीच्या अंगाला हात जरी लावला तर जीव घेईन तुमचा माई आक्काचं आणि चंद्राचं ओरणं ऐकून माधव तमाशातली माणसं आणि चेतन तंबूजवळ आले अक्का म्हणत चंद्राने अक्काला मिठी मारली उगी रडू नको आज ह्या माईआक्काचं शब्द आहे तुला काहीही झालं तरी तुझं कौमार्य मी भंगू देणार नाही आपलं आयुष्य असंच ग संसाराची फक्त स्वप्न बघायची आपली जागा कानावर ठेवलेल्या अत्तराच्या फायासारखी पण ही माईआक्का आहे तुझ्या पाठीशी तू तु कलेची उपासना कर ही माईआक्का असताना तुझा केसही कोणी वाकडा करू शकणार नाही जमीनदार साहेब आम्हाला काही इज्जत नसतेच पण तुमची इज्जत घालवायची नसेल तर निमूटपणे इथून बाहेर व्हा भा। चंद्रा हुंदके देत माई अक्काला बिलगली माई अक्काचं हे रुद्ररूप आणि प्रेमळ रूप एकाच वेळी तिने बघितलं गावाच्या जमीनदाराला धमकी देते सोय फुकट्या कवडीची बाई तू माझ्याशी दुश्मनी महागात पडेल जमीनदाराचे डोळे आग ओकत होते काका मला तुझी लाज वाटते आरत चंद्रा माझ्या वयाची तुझ्या पोरीसारखी आणि तिच्याकडे तू वंगाळ नजरेने बघतोस मला वाटलं तू एक कला बघण्यासाठी तमाशाला आला आहेस तुझं हे नीच कृत्य बघून माझीच मान खाली केली चंद्राकडे वाईट नजरेने बघायची हिंमत करू नको मायाक्का तुमची हरकत नसेल तर मी चंद्राशी लग्न करायला तयार आहे माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर आहे एका स्त्रीची अवहेलना पुरुष करतो तसंच तिचा मानही राखू शकतो हे मी तिच्या गळ्यात डोरलं घालून सिद्ध करून दाखवेन ए चिंत्या माझ्या तुकड्यावर जगणारा तू ह्या दीड दमणीच्या बायकांसाठी तू मला शिकवतोस तुला मी माझ्या इष्टेटीतून बेदखल करतो ह्यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही तिरीमिरीने जमीनदार तंबूच्या बाहेर पडला मायाका ते सगळं बघून घाबरली चेतनजी तुम्ही आपल्या घरी जावा आम्हाला ह्या असल्या तमाशाची पण सवय असते तुमचं अख्खं आयुष्य आमच्यामुळे बर्बाद करू नका मायाका रडत म्हणाली नाही मायाका माझा निर्णय ठाम आहे चेतन ठामपणे म्हणाला चेतनजी तुमचे उपकार कसे मानू आहो आम्हाला चिखलातल्या कमळावाने समदे समजतात आमचा वापर करून घेतात पण तुम्ही अंतर्दानीतला कापूस होऊन आलात चंद्राच्या हातावर हळूवार तो सुगंध पसरून तिचा हात मागताय तुमची आज जन्म ऋणी राहीन मला जे संसार सुख मिळालं नाही ते माझ्या या पोरीला तुम्ही देताय मायाका रडत चेतनचे पाय धरू लागली मायाक्का हे काय करताय आधी डोळे पुसा आजपासून चंद्रा माझी मायाका फक्त एकच विनंती आहे मला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडा अवधी द्या काका मला आता घरात घेणार नाही चंद्राची जबाबदारी घेण्यासाठी तिला आधार देण्यासाठी मला आता काहीतरी मार्ग शोधावाच लागेल काकांच्या बाबतीत माझ्या कानावर कुणकुन आलीच होती पण माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत माझं पाऊल कधीही वाकडं पडलं नाही आणि पडणार नाही माझ्या मित्राबरोबर नुकताच मी एक व्यवसाय सुरू केला आहे थोडी पुंजी साठली की मी स्वतः येऊन चंद्राला लग्न करून घेऊन जाईल मायाका माझ्यावर विश्वास ठेवा चेतन भाऊक होऊन म्हणाला आहो जावाय बापू तुम्ही याल त्याआधी निरोप दाडा बँड बाज्यासकट आम्ही समजे तयार राहतो आमच्या चिमेला विदा करायला माधव डोळे पुसत म्हणाला मायाक्काने चंद्राला आणि चेतनला जवळ घेतलं तिची चंद्रा आता सौभाग्यवती होणार होती तिच्यासाठी ह्यापेक्षा दुसरा आनंद कुठला होता तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद